नमस्कार मित्रांनो, दोन पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे, तारखाही ठरलेल्या आहेत आणि मी आत्ता पुण्यात आहे. ग्रामदैवत कसबा मंदिराच्या बाहेर मी उभा आहे आणि पुणेकरांचा लोकसभेसाठीचा मूड नेमका कसा आहे ते मी आज जाणून घेणार आहे. चला सगळ्या पुणेकरांना विचारूया की लोकसभेची हवा पुण्यात काय म्हणते. पुणे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे, अखेर उमेदवारही ठरलेले आहेत सगळे. तर काय वाटतं, मोहोळ विरुद्ध धंगेकर विरुद्ध वसंत मोरे कशी लढाई होईल? मला वाटतंय की जर कामांच्या बाबतीत विचार केला तर मुरलीधरांना मोहोळ नक्कीच विजय होतील. काय सांगता येत नाही. बघा, मला तर असं वाटतंय की पुण्यामध्ये कोण येणार आहे ते फक्त धंगेकर आणि कामाचा माणूस पण तेच आहे. गरिबांना बघतो, काय प्रॉब्लेम आली रिक्षावाल्यांना असून द्या, कोण पण असून द्या, त्याच्या ऑफिसमध्ये जावा, काय मेडिकलचं असून द्या, बसून चहा पाणी करणार बिचारे, एवढे चांगले लोक आहे, काय पण असून द्या, हेल्प करायला तयार आहे धंगेकर साहेब. तसं तर म्हणजे धंगेकरचं नाव मी पहिल्यांदाच ऐकते. मला काय म्हणजे नाही का, मोळच आमच्यासाठी योग्य आहे असं वाटतं मला. अन्नच निवडून येतील, त्याच्याबद्दल काय वादच नाही. 100% मुरली अन्नच येणार आहेत. जो काही उमेदवार येईल हे करावं, बाकी काय महागाई आहे ते जनरल प्रश्न आहेत, पण पुण्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे वाहतूक समस्या. मुरली अन्न मोळ यांचं पारडं जड आहे, कारण सर्वसामान्य गरगरीबातून शेतकरीतला मुलगा आज एवढा मोठा खासदार होणार आहे, त्यामुळे सर्वच पुणेकरांना त्यांच्याबद्दल आदर आहे. अण्णांनी कोरोना काळात केलेली कामं असो किंवा अण्णांनी आम्हा खेळाडू लोकांसाठी पण जी काही कामं केली आहेत, त्यामुळे अण्णांचं नक्कीच विजय अण्णांचं इक्वल. म्हणजे मी धंगेकर सरांना पण तेवढंच हे करते मानते, पण आत्ता जर बघायला गेलो आपण विकास कामांच्या बाबतीत तर मुरलीधर अण्णा यांची कामं मला जास्त सोयीस्कर आणि चांगली वाटतात. कोरोना काळाच्या टायमाला मदत केली, परत बेड दिलं, आम्हाला मेट्रो आणलाय त्याच्यामुळे त्यांनी, आणि त्यांनी इथून पुढे पण अशीच कामं करावं, आम्हाला सहकार्य करावं. पुण्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली बरोबर आहे, परंतु आत्ता नुकतीच विधानसभेची इलेक्शन झाली असल्यामुळे धंगेकरांना सध्या पुणे लोकसभा फेवर असण्याची शक्यता जास्त वाटते. तिनेही व्यक्ती तशा पाहिल्या तर चांगले आहेत. पक्ष जर बघितला तर मुरलीधर मोहोळ यांचा भाजप आहे, तर भाजप पक्षाबद्दल लोकांची मनामधून पक्ष हा माणूस चांगला आहे पण पक्ष वाईट आहे. तात्या मोरे लीडर आहेत, त्यांचंही काम एकदम सुंदर आहे, त्याच्यामुळं हे दोन व्यक्ती तरी माझ्या मते तिनेही व्यक्ती चांगले आहेत, फक्त पक्षामुळं आम्ही जास्तीत जास्त धंगेकरांना हे करू. मुरलीधर अण्णा वर्सेस रवींद्र धंगेकर अशी फाईट होईल, तर कोणाचं पारडं जड वाटतं? जड तसं कोणाचं सांगता येणार नाही आता. मुरलीधर मोहोळांचं जड वाटतं. आणि तसं म्हणायला गेलं तर धंगेकरांचं पारडं जड होऊ शकतं, कारण आता सध्या वातावरण आहे लक्षात घ्या, नुसतंच वर्ष लेवलला बघून चालत नाही ना, स्थानिक मतदार काय बघतो, स्वतःचा फायदा बघतो. मोहोळांचं भाजपचे नाही 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 काही नाही काही होणार नाही ते वगैरे. मोहोळांची ताकद जास्त आहे. मोहोळ म्हणजेच मोदी आणि मोदी म्हणजेच मोहोळ आजच्या घडीला, त्यामुळं तो निवडून येणारच ते वगैरे. भाजपचंच पारडं जड वाटतं, कारण धंगेकर चांगले कार्यकर्ते, मी स्वतः कसब्यात राहायचो, पण त्यांचे प्रभाव क्षेत्र कसब्यापुरतं आहे, त्यामुळे पूर्ण पुण्यामधनं अवघड आहे जरा. नाही नाही असं काही फाईल वाटत नाही, कारण की जर काय विचार केला तर अण्णांनी केलेलं महापौर जेव्हा असताना अण्णांनी काम जे केलं आहे, समजा मेट्रोचं उदाहरण घ्या किंवा अण्णांनी एक जे कॉलेजेस वगैरे केले, त्याच्यामुळं म्हणजे आमचा आम्ही युथचा जर विचार केला तर आम्ही सगळे बीजेपीच्या पाठीशी उभे आहेत. आणि जर का समजा नरेंद्र भाईंना परत पंतप्रधान करायचं असेल तर मुरलीधर अण्णांना नक्कीच दिल्लीला पाठवणं गरजेचं आहे लोकसभेमध्ये. हो इन्नीट आम्ही तर चॅलेंज म्हणतो, धंगेकर लागलं चॅलेंज म्हणतो मी तर. हां फाईट आहे म्हणजे फाईट होणारच ना दोन. आणि तसं बघायला गेलं दोन्ही पण असं मला ऐकण्यात आलं की दोन्हीसुद्धा पैलवानच आहेत, म्हणजे धंगेकरसुद्धा पैलवानच आहेत आणि मोहोळसुद्धा पैलवानच आहेत. जोरदार जोरदार म्हणजे धंगेकर 100% निवडून दिली ही गॅरंटी आहे. 99% निवडून येणार रवींद्र धंगेकर. हे म्हणतात 101% मुरलीधर मोहोळ, काका म्हणतात 99% रवींद्र धंगेकर. हे आहेत पुणेकर, ते थेट मतं मांडतात एकमेकांचे. तुम्ही पुणेकर म्हणून या निवडणुकीला कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात? मी एकाच मुद्द्यावर मतदान करणार आहे, अख्खी बार मोदी सरकार. मी साईन 370 CA राम मंदिर, आणि आज आपले भारतातले हायवे एवढे सुंदर केले तर नितीन गडकरींच्या ह्याच्यावरती, परत तुम्ही म्हणतो आज आपल्या देशामध्ये किंवा पुण्या मुंबई नाशिक यासारख्या ठिकाणी 10 वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला नाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये. हे मुद्दे आम्हाला महत्वाचे, आम्हाला आमच्या पोरांची आमच्या बहिणांची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा आहे. ज्या काही गोरगरीब आता आम्ही वस्तीतल्या आहोत, त्याचा अर्थ आम्हाला काय काय योजना लागतात काय काय नाही हे त्यांनी हे केलं पाहिजे. लेडीजसाठी महिलांसाठी महिलांचे काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी समजून घेऊन आम्हाला हे केलं पाहिजे, योजना द्यायला पाहिजेत. उमेदवार पाहूनच करायला लागणार ना,
पक्ष तर सगळ्यांनी गुंडाळून ठेवलेत, पक्ष तर राहिलेलेच नाहीत अजिबात. सकाळी एक पक्ष, संध्याकाळी एक पक्ष, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार ते जागेवर राहील का नाही ते सांगता येत नाही अशी परिस्थिती. प्रगतीवर ना, प्रोग्रेस जो प्रोग्रेस चालला आहे तो फार सुंदर आहे. अगदी लोक आता बघायला सुरू आहेत मेट्रो म्हणजे काय, कशी आहे काय, फार छानच आहे. की 10 वर्ष 70 वर्ष जर कम्पेअर केलं तर 10 वर्षाचा आलेख हा चढता आहे, आणि त्यामुळं मोदी म्हणजे प्रगती आणि सर्वांचा विकास या धोरणावरच सगळे जगातले भारतातली माणसं मतदान करतील. लवकरात लवकर चांगले ऑडिटोरियम म्हणा, पाण्याच्या ज्या प्रश्न आहेत जे परत स्लम एरियाज आहेत त्यांच्यासाठी काही करावं, तर अशा दृष्टिकोनातून मला वाटतं की पुणे विकसित व्हावं जास्तीत जास्त. कोणाचंही सरकार असो काय, आजचे जे नेते तुम्ही बघताय उद्या कोणत्या पार्टीमध्ये जातील कोणालाच गॅरंटी नाही, त्यांच्या घरच्यांना गॅरंटी नसते, त्यामुळे त्यांच्यावर तर नेत्यांवर तर माझा विश्वास नाही एवढा. आता काम करत राहा चांगलंय एवढंच अपेक्षा माझी. हीच सगळ्या मतदारांची अपेक्षा असते. धन्यवाद, आमच्या गॅरंटीशी बोलला. थँक्यू.